Good morning. In the second video lecture on the chapter Electrostatics, in the first lecture we have learned about the basic properties of the charge, the fundamental nature of a charge, then conservation of charge, quantization of charge, types of charges, etc. Okay, the one concept was left from the introductory part, that is nothing but the methods of charging. Okay, by how many different ways we can charge a body. Okay, so methods of charging. The first method we have learned in our first lecture, that is charging by friction. Charging by friction or charging by rubbing. Ek object dusrya object var rub karayacha, ghasayacha. Rub karna manje ghasna. Okay, ekmekancha varti. The charging by friction. Mostly hi ji process ahe kiwa hi ji method ahe charging chi, ti insulator sathi use keli jate. Insulators na charge karnyasathi. आणि त्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल मीन्स लाईटनिंग. ओके, वीज चमकणं हे सुद्धा तिथे चार्ज ट्रान्सफर होत असतो आणि ते जे प्रोसेस आहे ते कोणाच्या अंडर येतं? चार्जिंग बाय फ्रिक्शन. आणि काल जे मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं, ग्लास रॉड हा सिल्क बरोबर काय करायचा? रब करायचा, घासायचा. सिल्कच्या कपड्यावरती ग्लास रॉड जर मी रब केला तर इथे चार्ज ट्रान्सफर होतो. ओके, चार्ज ट्रान्सफर ग्लास टू सिल्क होतो. ओके, ग्लास रॉड टू सिल्क. सो सिल्क विल बिकम निगेटिव्हली चार्ज अँड ग्लास रॉड विल बिकम पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे इथे ग्लास रॉड पॉझिटिव्हली चार्ज झाला आणि सिल्क काय झालं? निगेटिव्हली चार्ज. या प्रोसेसला, या मेथडला काय बोललं जातं? चार्जिंग बाय फ्रिक्शन, की ज्याच्यामध्ये दोन ऑब्जेक्टचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो. ओके, सेकंड जी इम्पॉर्टंट प्रोसेस आहे तिला बोललं जातं चार्जिंग बाय कंडक्शन. ओके, चार्जिंग बाय कंडक्शन. आता ही जी चार्जिंग बाय कंडक्शन प्रोसेस आहे ती मोस्टली कंडक्टर्सना चार्ज करण्यासाठी वापरली जाते. जे आपले कंडक्टर्स असतात, कंडक्टर मीन्स व्हॉट? दी गुड कॅरियर ऑफ द इलेक्ट्रिसिटी एज वेल एज हीट, ते कंडक्टर्स. ओके, सो कंडक्टर्सना चार्ज करण्यासाठी एक तर कंडक्शन ही प्रोसेस वापरतात, किंवा जी आपली तिसरी मेथड आपण पाहणार आहोत चार्जिंग बाय इंडक्शन, ती एक वापरली जाते. चार्जिंग बाय फ्रिक्शन हे मोस्टली कोणासाठी वापरलं जातं? तर इन्सुलेटरसाठी वापरलं जातं. आता हे चार्जिंग बाय कंडक्शन काय येते बघा. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे इथे एक मेटल बॉब आहे. मेटल मीन्स कंडक्टर. ओके, सो एक मेटल बॉब आहे की जो इनिशियली न्यूट्रल आहे. ओके, मीन्स ही न्यूट्रल बॉडी आहे. न्यूट्रल बॉडी मीन्स काय? याच्यामध्ये जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत तेवढेच निगेटिव्ह चार्जेस प्रेझेंट आहे. ओके, आता मला या न्यूट्रल बॉडीला चार्ज करायचं आहे. ओके, सो मी काय करते? मी एक रॉड, निगेटिव्हली चार्ज रॉड ह्या न्यूट्रल बॉडीच्या जवळ आणलेला आहे. बघा, दिस इज अ न्यूट्रल बॉडी आणि हिला चार्ज करण्यासाठी मी एक निगेटिव्हली चार्ज रॉड ह्या बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला. इथे सुद्धा चार्जिंग बाय कंडक्शन मध्ये सुद्धा डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो. ओके, सो आता ह्या दोन सबस्टन्सेसचा, ह्या दोन बॉडीचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. मग इथे काय होतं? ही न्यूट्रल बॉडी आहे, ही निगेटिव्हली चार्ज बॉडी आहे. चार्ज ट्रान्सफर होतो या बॉडीपासून या बॉडीपर्यंत. ओके, म्हणजे आता नेक्स्ट काय होणार आहे? तर हा जो आपला बॉब आहे किंवा मेटालिक बॉब जो आहे तो काय होणार आहे? चार्ज होणार आहे. आणि तो आता कसा चार्ज होणार आहे? निगेटिव्हली चार्ज होणार आहे. ओके, सो दिस इज द निगेटिव्हली चार्ज रॉड. ओके, आता हे चार्ज ट्रान्सफर कुठपर्यंत होत राहणार? जोपर्यंत दोघांच्यावरचेही चार्जेस कसे होत नाहीत, सेम होत नाहीत, तोपर्यंत ते होत राहणार. ओके, आता सपोज माझ्याकडे याच्यावरचा क्यू चार्ज आहे. ओके, इनिशियली हा न्यूट्रल आहे,
मग चार्ज ट्रान्सफर झाल्यानंतर हा क्यू बाय टू होईल आणि हा क्यू बाय टू होईल असं काही नाही. इक्वल चार्ज ट्रान्सफर होईलच असं पण काही नाही. हे कोणावरती डिपेंड करतं? इट डिपेंड्स ऑन द साईज, शेप अँड डायमेन्शन्स ऑफ द कंडक्टर. सो इक्वलीच चार्जेस डिस्ट्रीब्यूट होतील असं सुद्धा काही नाही. ओके, सो हे झालं चार्जिंग बाय कंडक्शन. ज्याला चार्ज करायचा आहे तो फक्त एखाद्या चार्ज बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आणायचा. ती न्यूट्रल बॉडी त्या चार्ज बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आली की ती न्यूट्रल बॉडी काय होणार आहे? त्याच पोलॅरिटीनं चार्ज होईल. राईट, ओके. सो हे झालं चार्जिंग बाय कंडक्शन. तिसरी जी प्रोसेस आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि ती प्रोसेस तुम्हाला नेक्स्ट इयरला यूज करायची आहे. ती म्हणजे चार्जिंग बाय इंडक्शन प्रोसेस. ओके, कंडक्टर्सना चार्ज करण्यासाठीचीच ही एक मेथड किंवा प्रोसेस आहे, चार्जिंग बाय इंडक्शन. अँड इन दिस केस देअर इज अ नो एनी फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन द टू सबस्टन्सेस. ओके, इथे विदाउट कॉन्टॅक्ट आपण त्या सबस्टन्सेसना काय करायचं आहे तर चार्ज करायचं. ओके, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे दोन मेटालिक बॉल्स आहेत. ओके, दिस इज ए अँड दिस इज नथिंग बट द बी. ओके, अँड बोथ आर केप्ट इन कॉन्टॅक्ट. सो फिजिक्समध्ये जेव्हा दोन कंडक्टर्स असतात, वेन द टू कंडक्टर्स आर टच्ड दे बिहेव ॲज अ सिंगल कंडक्टर. ही एक प्रॉपर्टी आहे. जर दोन कंडक्टर्स हे कॉन्टॅक्टमध्ये असतील तर ते एकच कंडक्टर आहे असं बिहेव करतात. सो इनिशियली बोथ दीज कंडक्टर्स आर न्यूट्रल, म्हणजे जेवढे याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेस आहेत तेवढेच निगेटिव्ह चार्जेस आहेत, याच्यामध्ये सुद्धा जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत तेवढेच काय आहेत? निगेटिव्ह चार्जेस. सो इनिशियली बोथ दीज कंडक्टर्स आर न्यूट्रल. ओके, विथ इक्वल अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. सो कंडक्टर ए अँड कंडक्टर बी. आता मी काय करते बघा, मी एक पॉझिटिव्हली चार्ज रॉड जो आहे तो यांच्या जवळ आणते, पण टच करायचा नाही, फक्त जवळ आणलेला आहे. ओके, दिस इज अ पॉझिटिव्हली चार्ज रॉड. ओके, आता हा पॉझिटिव्हली चार्ज मी रॉड यांच्या जवळ आणला, मी टच केलेला नाही, याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह चार्जेस असतील, काही निगेटिव्ह चार्जेस असतील, इथे सुद्धा काही पॉझिटिव्ह चार्जेस असतील, काही निगेटिव्ह चार्जेस असतील. मग आता होणार काय? हा पॉझिटिव्हली चार्ज कंडक्टर आणल्यानंतर हे जे निगेटिव्ह चार्जेस आहेत दोघांच्या मध्ये असणारे ते याला अट्रॅक्ट होणार आणि जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते दूर ढकलले जाणार. ओके, मेन सिच्युएशन कशी असेल ती बघा, जे निगेटिव्ह चार्जेस आहेत ते एका बाजूला येतील असे, आणि जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत त्यांना हे पॉझिटिव्ह चार्जेस काय करणार? दूर फेकणार, रिपेल करणार. अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट करणार आणि लाईक चार्जेस काय करणार? रिपेल करणार. ओके, म्हणजे हा फक्त यांना घाबरवायचं काम करतोय, आपल्याला यांना इथे टच करायला आणायचं नाही. एकदा का हे चार्जेस सेपरेट झाले की आता हा पॉझिटिव्हली चार्ज कंडक्टर आपण काय करायचा? काढून घ्यायचा. ओके, आणि तो काढून घेतल्यानंतर आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार की हे सगळे चार्जेस आता इक्वली काय होणार? डिस्ट्रीब्यूट होणार या पद्धतीमध्ये असे. ओके, आणि या प्रोसेसला बोललं जातं चार्जिंग बाय इंडक्शन विदाउट फिजिकल कॉन्टॅक्ट टू द अनादर चार्ज कंडक्टर. इथे आपण जो रॉड यूज केलेला होता त्याला आपण इथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आणलं नव्हतं. ओके, सो ह्या तीन प्रोसेसेस आहेत, चार्जिंग बाय फ्रिक्शन, चार्जिंग बाय कंडक्शन अँड चार्जिंग बाय इंडक्शन. क्वेश्चन आला तर एक किंवा दोन मार्क्ससाठीच विचारला जातो, अदरवाईज हे इतकंही इम्पॉर्टंट आर्टिकल थिअरीसाठी नाही. ओके, सो ह्या झाल्या बेसिक कन्सेप्ट चॅप्टरमध्ये. आणि ॲक्च्युअल चॅप्टर जो आहे, ज्या मेन कन्सेप्ट आहेत चॅप्टरमध्ये, त्या सुरू होतात फ्रॉम पेज नंबर 191. ओके, फ्रॉम द आर्टिकल कॉल्ड कुलोम्स लॉ, पण बुकमध्ये त्याला डिरेक्टली कुलोम्स लॉ हे नाव न देता पेज नंबर 191 वरती त्यांनी आर्टिकल दिलेला आहे, फोर्सेस बिटवीन चार्जेस. फोर्सेस बिटवीन चार्जेस, याच आर्टिकलला तुम्ही हेही नाव देऊ शकता कुलोम्स लॉ इन इलेक्ट्रिक
इलेक्ट्रोस्टॅटिक्स. व्हॉट? कुलोम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक, अ फेमस अँड इम्पॉर्टंट लॉ फ्रॉम द चॅप्टर. ओके, सो कुलोम्स लॉचा यूज काय आहे? ऑलरेडी तुम्हाला कुलोम्स लॉ हा झालेला आहे, त्याचं स्टेटमेंट पण तुम्हाला झालेलं असेल 10th पर्यंत. एफ इज इक्वल टू के क्यू वन क्यू टू बाय आर स्क्वेअर, हा एक फेमस लॉ आहे. अँड कुलोम्स लॉ गिव्स द रिलेशनशिप बिटवीन द फोर्स अँड द चार्जेस, किंवा मी इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं तरी सुद्धा चालेल. आपल्याला माहिती आहे जर माझ्याकडे दोन चार्जेस असतील, फॉर एक्झाम्पल प्लस क्यू वन अँड प्लस क्यू, ओके, अँड इफ दीज टू चार्जेस आर सेपरेटेड बाय अ फायनाईट डिस्टन्स अँड यू कॉल दॅट डिस्टन्स ॲज आर, ओके, हे दोनही जे चार्जेस आहेत ते कोणत्या मेडियममध्ये मी प्लेस केलेले आहेत, तर एअर मेडियममध्ये घेतलेले आहेत. एअर बोला, व्हॅक्युम बोला किंवा फ्री स्पेस बोला, एअर व्हॅक्युम और फ्री स्पेस, ओके. सो हे दोन चार्जेस जे आहेत, दोन लाईट चार्जेस जे आहेत ते एअर मेडियममध्ये प्लेस केलेले आहेत आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे, आर इतकं डिस्टन्स आहे. सो एक्सपेरिमेंटली आपल्याला काही गोष्टी दिसल्या, त्यातली पहिली गोष्ट म्हणजे काय आहे, हे दोन लाईट चार्जेस आहेत. सो लाईट चार्जेस म्हणजे एकमेकांना काय करणार, रिपेल करणार, ओके. सो यांच्यामधलं जे फोर्स ऑफ रिपल्शन आहे, दॅट फोर्स ऑफ रिपल्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ द चार्जेस. बघा मी काय म्हणते, फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन दीज टू चार्जेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट, मीन्स मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ द टू चार्जेस. या चार्जचं मॅग्निट्यूड काय आहे, क्यू वन, या चार्जचं मॅग्निट्यूड काय आहे, क्यू टू, आणि त्यांचा प्रोडक्ट म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन. जर मी हे मॅग्निट्यूड्स वाढवत गेले तर हा फोर्स सुद्धा काय होणार, वाढणार, ओके. सेकंड मला एक गोष्ट ऑब्झर्व झाली, ती म्हणजे एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन दीज टू चार्जेस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. मी जसजसं ह्या दोन चार्जेसना अजून दूर घेत जाईन, त्या पद्धतीनं हा फोर्स हा काय होणार आहे, कमी होणार आहे. या मुमेंटला हा फोर्स असणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन. काय म्हणायचं याला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन. कारण कुलोम्स लॉ हा व्हॅलिड कोणाकोणावरती आहे, तर रेस्ट चार्जेसवरती हा व्हॅलिड आहे. जे चार्जेस मूव्हिंग आहेत, मोशनमध्ये आहेत, त्या चार्जेसवरती कुलोम्स लॉ हा व्हॅलिड नाही. कुलोम्स लॉचेही स्वतःचे काही लिमिटेशन्स आहेत. त्यातलं पहिलं लिमिटेशन मीन्स कुलोम्स लॉ इज ॲप्लिकेबल ओनली फॉर द स्टेशनरी चार्जेस. म्हणून मी नेहमी म्हणताना म्हणतीये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन. व्हाय रिपल्शन? बिकॉज द टू चार्जेस आर लाईक चार्जेस, ओके. आणि सेकंड गोष्ट म्हणजे कुलोम्स लॉ हा पॉइंट चार्जेसवरती व्हॅलिड आहे, ओके. पॉइंट चार्जेसवरती, पॉइंट चार्जेसचं मिनिंग काय आहे बघा, पॉइंट चार्जेस मीन्स असे चार्जेस की ज्यांची साईज त्यांच्यामधल्या डिस्टन्सेसपेक्षा खूप निग्लिजिबल आहे. मीन्स हा पॉइंट चार्ज आहे, हा सुद्धा कसा आहे, पॉइंट चार्ज आहे, आणि त्यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते कसं आहे, खूप लार्ज आहे. सो कुलोम्स लॉ इज ॲप्लिकेबल ओनली फॉर द पॉइंट चार्जेस. अँड सेकंड थिंग मीन्स इट इज ॲप्लिकेबल ऑन द स्ट्रेस चार्जेस ऑर द स्टेशनरी चार्जेस. जर एक पॉझिटिव्ह चार्ज असता आणि एक निगेटिव्ह चार्ज असता, तरी हाच फॉर्म्युला आला असता. कारण आपण इथे घेताना काय घेतोय, मॅग्निट्यूड, ओके. मी इथे क्यू वन इंटू मायनस क्यू टू लिहिणार नाही, क्यू वन क्यू टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ द टू चार्जेस, ओके. फक्त हा फोर्स आता कसा आला असता, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ओके. सो कुलोम्स लॉ साठी आपण इथे दोन चार्जेस घेतलेले आहेत, दोन्हीही पॉइंट चार्जेस आहेत. बोथ आर केप्ट इन एअर मेडियम ॲट अ फायनाईट डिस्टन्स आर.
देन इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन और रिपल्शन बिटवीन द टू पॉइंट इलेक्ट्रिक चार्जेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मैग्नीट्यूड्स ऑफ द टू चार्जेस एंड इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिट्वीन देम. सो ह्या दोन गोष्टी मला इथे भेटल्या. मी जर या चार्जेसचं मॅग्निट्यूड वाढवलं तरी फोर्स वाढतो, आणि मी जर त्यांच्यामधलं डिस्टन्स वाढवलं तरी सुद्धा फोर्स हा काय होतो वाढत नाही, तर फोर्स हा काय होतो कमी होतो. ओके, जसजसं मी दूर नेईन त्या पद्धतीमध्ये हा फोर्स काय होणार कमी होणार, आणि जसजसं मी हे चार्जेस जवळ आणणार त्यांच्यामधलं डिस्टन्स कमी करणार फोर्स काय होणार आहे वाढणार आहे. आय होप तुम्हाला ह्या डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी आणि इन्व्हर्स प्रोपोर्शनॅलिटीचं मिनिंग कळतं. डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी मीन्स ही बाजू वाढली तर ही बाजू पण काय होणार वाढणार, आणि इन्व्हर्स प्रोपोर्शनॅलिटीचं मिनिंग काय होतं, जर डिस्टन्स वाढलं तर फोर्स काय होणार कमी होणार. ओके, आता जर मी हे दोन्ही इक्वेशन्स कंबाईन केले, ओके, सो हे दोनही इक्वेशन्स जर मी कंबाईन केले तर मी असं लिहू शकते, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यू वन क्यू टू बाय आर स्क्वेअर, वेअर एफ इज नथिंग बट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन, क्यू वन मॅग्निट्यूड ऑफ द फर्स्ट चार्ज, क्यू टू मॅग्निट्यूड ऑफ द सेकंड चार्ज, अँड आर इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस. ओके, आता हे जर प्रोपोर्शनॅलिटी साईन मी रिमूव केलं, ओके, मला जर हे प्रोपोर्शनॅलिटी साईन रिमूव्ह करायचं असेल तर मला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आणावा लागतो. ओके, आणि तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट या केसमध्ये आहे के, कॅपिटल के, क्यू वन क्यू टू अपॉन आर स्क्वेअर. सो हे दोनही जे एक्सप्रेशन्स आहेत ते कोणाचे आहेत, कोलोम्स लॉचे, वेअर दिस के इज कॉल्ड ॲज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ऑर इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज व्हेरी इम्पॉर्टंट डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. बघा, हे खूप इम्पॉर्टंट टर्म आहे, याला बोललं जातं डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. या कॉन्स्टंटला अजून एक नाव आहे, याला बोललं जातं रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. काय बोललं जातं, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ओके, आणि याला अजून एक नाव आहे, कधी कधी एंट्रन्सला यूज केलं जातं, स्पेसिफिक इंडक्टिव्ह कपॅसिटी. स्पेसिफिक इंडक्टिव्ह कपॅसिटी, यातलं हे नाव रेअरली युज्ड आहे. एंट्रन्समध्ये जर जेईई किंवा आय आय टीमध्ये विचारलं तर स्पेसिफिक इंडक्टिव्ह कपॅसिटी, नाहीतर ही दोन जी नावं आहेत या केची ही जास्त फ्रिक्वेंटली युज्ड आहे. ओके, डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट और रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ओके, ह्याचा सिम्बॉल आहे के, कधी कधी याला एप्सिलॉन आर असं सुद्धा रिप्रेझेंट केलं जातं. कसं, एप्सिलॉन आर. ओके, हा सहा नाही आहे, मराठीमध्ये जसं सहा काढता की नाही तसा सहा, आणि खाली काय लिहायचं, आर सफिक्सला आर. आर स्टँड फॉर रिलेटिव्ह, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ओके, बघा, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, दिस परमिटिव्हिटी इज द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ द मेडियम. जे मेडियम आपण यूज करतोय, ज्या मेडियममध्ये आपण चार्जेस प्लेस केलेले आहेत, त्या मेडियमची ही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी डेफिनेशन्स वगैरे विचारल्या जातात ह्या केच्या वगैरे, मी तुम्हाला ते सांगणार आहे, पण आत्ता फक्त लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळी तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक चार्ज यांच्याशी डील करता तेव्हा ही प्रॉपर्टी किंवा ही कन्सेप्ट, हा सिम्बॉल तुमच्या एक्सप्रेशनमध्ये येणार, तो म्हणजे एप्सिलॉन. ओके, आणि जेव्हा तुम्ही मॅग्नेटिक फील्ड पाहता, मॅग्नेटिक फील्डच्या वेळेलाही तुम्हाला एक सिम्बॉल बघायचा असतो, तो असतो म्यू आर. आर स्टँड्स फॉर रिलेटिव्ह, आणि याला बोललं जातं परमिएबिलिटी. परमिएबिलिटी, या मोमेंटला फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, परमिटिव्हिटी आणि परमिएबिलिटी ह्या दोनही मेडियमच्या प्रॉपर्टीज आहेत. मेडियम टू मेडियम म्हणजे एअर मेडियम, वॉटर मेडियम, ग्लास मेडियम, मायका मेडियम, मेडियम टू मेडियम ह्या व्हॅल्यूज डिफरंट असतात. ओके, ज्या वेळेला तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड विषयी स्टडी करता
त्या वेळेला परमिटिव्हिटी यूज करायचं, आणि ज्या वेळेला तुम्ही मॅग्नेटिक फील्डशी डील करता त्यावेळेला परमिएबिलिटी ही टर्म यूज करायची. ओके, आत्ता आपण हे आर्टिकल फक्त काय करूयात, प्रोसीड करूयात. मी थोड्या वेळाने ह्या डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटचं एक्सप्लेनेशन देईन. ओके, सो दिस के इज कॉल्ड ॲज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम. ओके, आणि याची जी व्हॅल्यू आहे एअरसाठी, मी आत्ता दोन्ही चार्जेस कशामध्ये घेतलेले होते, एअर मीडियम, सो फॉर एअर, फॉर व्हॅक्युम, फॉर फ्री स्पेस, फॉर व्हॅक्युम, फॉर फ्री स्पेस, ह्या के ची जी व्हॅल्यू असते ती आपल्याला घ्यायची असते. ओके, मीन्स एफ इज इक्वल टू ही की के ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1/4πε0 फॉर एअर मीडियम. वॉट फॉर एअर मीडियम, इट्स व्हॅल्यू इज 1/4πε0. ओके, ही जर व्हॅल्यू मी इथे ठेवली तर फोर्स एअर, फोर्स बिटवीन द टू चार्जेस विच आर केप्ट इन एअर मीडियम, इट इज इक्वल टू 1/4πε0 q1 q2 अपॉन r2. ओके, हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, हा सुद्धा कुलोम्स लॉ आहे आणि हा सुद्धा कुलोम्स लॉ आहे. ही व्हॅल्यू फक्त कधी यूज करायची, जर चार्जेस हे एअर मीडियम मध्ये असतील तर. एअर मीडियम साठी के ची व्हॅल्यू आहे, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 1/4πε0, आणि हा जो एप्सिलॉन झिरो आहे याला बोललं जातं, एप्सिलॉन झिरो इज कॉल्ड ॲज परमिटिव्हिटी ऑफ एअर ऑर फ्री स्पेस ऑर व्हॅक्युम. ओके, आत्ता दोनही चार्जेस एअर मीडियम मध्ये आहेत म्हणून मी सगळं एअर मीडियम साठी घेतलेलं आहे. तीन सिम्बॉल्स असतात, इम्पॉर्टंट आहे, खूप व्यवस्थित लक्ष द्या. तीन सिम्बॉल्स आहेत, एक आहे एप्सिलॉन झिरो, एक आहे एप्सिलॉन आणि एक आहे एप्सिलॉन आर. एप्सिलॉन झिरो मीन्स परमिटिव्हिटी ऑफ एअर, फ्री स्पेस ऑर व्हॅक्युम. एप्सिलॉन मीन्स परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. बघा, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. मेडियम मीन्स अदर दॅन एअर. जर माझे चार्जेस एअर मेडियम मध्ये असतील किंवा व्हॅक्युम मध्ये असतील किंवा फ्री स्पेस मध्ये आहेत तर मी एप्सिलॉन यूज करणार, आणि या तिघांनाही सोडून बाकीच्या जर दुसऱ्या कुठल्या मेडियम मध्ये माझे चार्जेस असतील तर मी एप्सिलॉन झिरो यूज न करता मी काय यूज करते, एप्सिलॉन. ओके, आणि एप्सिलॉन आर म्हणजे काय, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ओके, आणि यालाच तुम्ही काय बोलता, हा के कसा डिफाईन करतात किंवा हा एप्सिलॉन आर कसा डिफाईन करतात, एप्सिलॉन आर इज इक्वल टू एप्सिलॉन बाय एप्सिलॉन झिरो. बघा, याच सिम्बॉलला तुम्ही अजून काय बोललेला आहात, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. सो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट या दोघांच्या मधलं रिलेशन देत आहे, रिलेटिव्ह रिलेशन सांगताय ते तुम्हाला, परमिटिव्हिटी ऑफ मेडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. परमिटिव्हिटी ऑफ मेडियम डिवाइडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, इट इज नथिंग बट द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. बघा, इम्पॉर्टंट आहे खूप. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ही युनिटलेस क्वांटिटी आहे, सॉरी इट इज नॉट युनिटलेस, इट हॅज अ युनिट. ओके, सो एप्सिलॉन बाय एप्सिलॉन झिरो ही त्याची काय आहे, डेफिनेशन. जर हे मला मेडियमसाठी लिहायचं असेल, बघा, जर मी दोन चार्जेस एअरमध्ये प्लेस न करता मेडियममध्ये घेतले असते मेडियममध्ये, तर मला फॉर्म्युला लिहावा लागतो 1/4πε0. मेडियमसाठी एप्सिलॉन झिरो न घेता काय यूज करायचा, एप्सिलॉन. एअरसाठी एप्सिलॉन झिरो. जर चार्जेस मेडियममध्ये प्लेस केले असतील अदर दॅन एअर, व्हॅक्युम ऑर फ्री स्पेस, तर काय यूज करायचं, एप्सिलॉन इंटू q1 q2 बाय r2. आणि या फॉर्म्युल्यावरून मी असंही लिहू शकते, जर मी हे इथलं पुसून टाकलं तर के इज इक्वल टू एप्सिलॉन बाय एप्सिलॉन झिरो, मीन्स एप्सिलॉन इज इक्वल टू के टाइम्स एप्सिलॉन नॉट. बरोबर आहे का, बघा, एप्सिलॉन परमिटिव्हिटी ऑफ मेडियम इज इक्वल टू के टाइम्स एप्सिलॉन नॉट. ओके,
मीन्स हाच फॉर्म्युला मी अजून कसा लिहू शकते, एप्सिलॉनच्या ऐवजी एप्सिलॉन झिरो के, राईट आहे का बघा, एप्सिलॉन झिरो के, ओके. हाच फॉर्म्युला इथे मेडियमसाठी मी असा लिहू शकते, एप्सिलॉन झिरो के. जर एअर मेडियम असेल तर एअर मेडियमसाठी के ची व्हॅल्यू असते 1. जर मेटल मेडियम असेल, मेटलसाठी के ची व्हॅल्यू असते इन्फिनिटी. मीन्स मेडियम टू मेडियम ह्या के ची व्हॅल्यू पण कशी असते, डिफरंट असते, ओके. मीन्स मी जर एअरसाठी मला फॉर्म्युला हवा असेल इथेच एअरसाठी, तर मी के ची व्हॅल्यू किती लिहिणार, 1. मला पुन्हा हाच फॉर्मॅट मिळणार, ओके. सो जो फोर्स बिटवीन एअर मेडियम व्हॅक्युम फ्री स्पेस मध्ये काढत असाल तर एप्सिलॉन झिरो, जर मेडियम मध्ये काढत असाल तर एप्सिलॉन झिरो के. मग मायका मेडियम तुम्हाला दिलं असेल, मायका हे एक डायइलेक्ट्रिक मेडियम आहे, हे जर मेडियम तुम्हाला दिलं असेल तर त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट तुम्हाला दिला जातो. जे कोणतं मेडियम तुम्हाला दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल ग्लास मेडियम, तर तुम्हाला के ची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली जाते. अँड एप्सिलॉन झिरो इज कॉन्स्टंट. एप्सिलॉन झिरो परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस हे नेहमी कसं आहे तर कॉन्स्टंट आहे. आणि याची जी स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ती एक मी तुम्हाला देते. ह्या दोन व्हॅल्यूज खूप इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट एप्सिलॉन नॉट किंवा ह्याला बोललं जातं एप्सिलॉन झिरो, एप्सिलॉन झिरो और एप्सिलॉन नॉट ह्याला बोलतात परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. अँड इट्स व्हॅल्यू इज 8.85 × 10⁻¹². युनिट सुद्धा तुम्ही याचं काढू शकता आणि याचं युनिट येईल कुलोम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. आता तुम्ही फॅमिलियर झाला असाल कसं युनिट आणि डायमेन्शन तुम्हाला काढायचं आहे, तुम्ही ऑलरेडी हे स्टडी केलेलं आहे युनिट्स आणि मेजरमेंट्समध्ये. आपला फॉर्म्युला होता एफ इज इक्वल टू 1/4πε₀Q1Q2/r², ओके. मला एप्सिलॉन नॉटचं युनिट हवं आहे, त्यामुळे एप्सिलॉन नॉटला इकडे आणा. सो एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू 1/4πf, एफ इकडे येईल, Q1Q2/r². Q1 चार्ज आहे, Q2 सुद्धा चार्ज आहे, सो कुलोम इंटू कुलोम, कुलोम स्क्वेअर अपॉन हा 4π कॉन्स्टंट आहे, प्युअर नंबर आहे. कॉन्स्टंट आणि प्युअर नंबरचे डायमेन्शन्स किंवा युनिट्स नसतात. फोर्स युनिट आहे न्यूटन आणि डिस्टन्स युनिट आहे मीटर, इट्स अ स्क्वेअर, सो मीटर स्क्वेअर. सो कुलोम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर, राईट. सो हे झालं एप्सिलॉन झिरोचं युनिट, ओके. सो 8.85 × 10⁻¹² कुलोम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. कोणी तुम्हाला एप्सिलॉन झिरोचे डायमेन्शन्स काढायला सांगितले तरीही तुम्हाला ते डायमेन्शन काढता आले पाहिजे, ओके. सो डायमेन्शन्स काढताना तुम्ही काय काय करणार, डायमेन्शन्स काढताना डायमेन्शन्स ऑफ एप्सिलॉन झिरो 1/4πचे डायमेन्शन्स नसतात, प्युअर नंबरचे डायमेन्शन्स नसतात. डायमेन्शन्स ऑफ Q1, डायमेन्शन्स ऑफ Q2 अपॉन डायमेन्शन्स ऑफ फोर्स अँड डायमेन्शन्स ऑफ डिस्टन्स स्क्वेअर, ओके. सो कसं होईल, चार्ज डायमेन्शन काय असतात, चार्ज इज करंट इज इक्वल टू चार्ज बाय टाइम. सो चार्ज इज इक्वल टू कसं लिहिता तुम्ही, I1T⁻¹. कधी कधी A⁻¹ सुद्धा मेन्शन केलं जातं, ओके. सो Q1 चे डायमेन्शन्स येतील I1T₁, Q2 चे डायमेन्शन्स येतील I1T₁, फोर्स डायमेन्शन्स काय असतात M1 देन L1T⁻¹², राईट. फोर्स इक्वल्स टू मास इन टू ऍक्सलरेशन, सो M1L1T⁻¹² अँड डिस्टन्स स्क्वेअर. सो डिस्टन्स स्क्वेअर मीन्स L⁻¹² हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे, सो मी फास्टमध्ये घेतेय. सो डायमेन्शन्स ऑफ एप्सिलॉन झिरो, न्यूमरेटर होईल I⁻²T⁻² होल डिवायडेड बाय M1 दस L⁻³ अँड T⁻², राईट, ओके. आणि हे फक्त सिम्प्लिफिकेशन असेल. सो डायमेन्शन्स ऑफ एप्सिलॉन झिरो इट इज इक्वल टू, नाव जस्ट सिम्प्लिफाय इट, M⁻²⁻¹
l raised to minus 3, t raised to 4, and I raised to 2. I hope I'm right. All the calculations are right. M raised to minus 1, L raised to minus 3, T raised to plus 4, and I raised to 2. So these are nothing but the dimensions of epsilon naught. So kadhi kadhi dimensions of epsilon naught, permittivity of free space, kiwa unit of permittivity of free space asa vicharla jata. So the unit ani dimension tumhala formula anusar find out karta ala pahije. Okay? कधी कधी के ची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली लक्षात ठेवावी लागते. 9 × 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम स्क्वेअर. आणि ह्या के ची व्हॅल्यू आपण कशी लिहितो, 1/4π एप्सिलॉन नॉट. फक्त एप्सिलॉन नॉटच्या ऐवजी मघाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, 8.85 × 10⁻¹². पायची व्हॅल्यू 3.14, 4 ॲज इट इज. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळणार आहे. सो दिस इज नथिंग बट द कुलोम्स लॉ. ओके, सो कुलोम्स लॉ चे कोणते कोणते इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो कुलोम्स लॉ मध्ये एफ इज इक्वल टू 1/4π ε₀ q₁ q₂ / r². कधी कधी शॉर्ट मध्ये हा फॉर्म्युला असा लिहितात, के q₁ q₂ / r², वेअर के इज नथिंग बट द 1/4π ε₀ फॉर एअर मेडियम. जर मेडियम असेल तर हा एप्सलॉन झिरो काढून टाकायचा आणि तिथे फक्त काय येणार, एप्सलॉन मेडियमसाठी. ओके, सो हे झालं एअरसाठी. आणि मेडियमसाठीचा फॉर्म्युला काय होते मी म्हणाले तुम्हाला, मेडियमसाठी आपण लिहू शकतो एफ मेडियम इज इक्वल टू 1/4π ε₀ q₁ q₂ / r². जर आता मी ह्या दोन इक्वेशनचा रेशो घेतला, ओके, एप्सिलॉन म्हणजेच काय, एप्सिलॉन झिरो के, राईट, एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन झिरो के. के म्हणजे काय होता, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आणि के मी कसा लिहू शकते, एप्सिलॉन बाय एप्सिलॉन झिरो. कधी कधी 1 मार्कसाठी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची डेफिनेशन विचारली जाते. सो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज डिफाइंड ॲज परमिटिव्हिटी ऑफ मेडियम टू परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. परमिटिव्हिटी ऑफ मेडियम टू परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. ओके, सो ह्या जो दोघांचा मी रेशो घेतला, ओके, एफ एअर अपॉन एफ मेडियम, तर काय काय कॅन्सल होईल बघा, q₁ q₂ q₁ q₂ r² कॅन्सल होईल, 4π ε₀ ही व्हॅल्यू कॅन्सल होणार आहे. आणि मला मिळेल काय ते आता बघा, हे जर सगळं सॉल्व्ह केलं तर एफ एअर अपॉन एफ मेडियम, या बाजूला सगळंच कॅन्सल झालं, सो 1 शिल्लक राहील. इथे पण सगळंच कॅन्सल झालं, फक्त शिल्लक काय राहिलं डिनॉमिनेटर मध्ये, के 1/k हा शिल्लक राहिला. सो हा के वरती जाईल. सो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज इक्वल टू एफ ए अपॉन एफ मेडियम, असा सुद्धा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट डिफाईन केला जातो. ओके, फोर्स बिटवीन द टू चार्जेस वेन प्लेस्ड इन एअर मेडियम डिवाइडेड बाय फोर्स बिटवीन द टू चार्जेस वेन प्लेस्ड इन मेडियम. ओके, यानं सुद्धा के डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट डिफाईन केला जातो. किंवा मग आपला युजुअल के इज इक्वल टू एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन झिरो. ओके, एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन झिरो. सो हा के सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि आत्ता सांगितलेला कुलोम्स लॉ, हे दोन्ही ज्या कन्सेप्ट आहेत त्या तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. थेअरी एक्झामिनेशन मध्ये 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो, डिफाइन कुलोम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, किंवा कधी कधी विचारलं जाईल डिफाइन डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. सो तुम्हाला ते मेन्शन करता आलं पाहिजे. जर मी तुम्हाला डिस्टन्स आणि फोर्स मधलं व्हेरिएशन विचारलं, हा आपला फॉर्म्युला होता के q₁ q₂ / r². आणि जर मी ग्राफ प्लॉट केला, ओके, एफ वर्सेस आर, तर ग्राफचं नेचर कसं असणार आहे या पद्धतीमध्ये. ओके, कारण एफ कसा प्रपोर्शनल आहे, इट इज प्रपोर्शनल टू द आर. ओके, मीन्स सेपरेशनला, सेकंड पॉवर ऑफ द आर. सो इनवर्स प्रपोर्शनॅलिटी आहे. आता हा जो लॉ आहे कुलोम्स लॉचा, तो तुम्ही ग्रॅव्हिटेशनल लॉ सारखा सुद्धा लिहू शकता. एफ इट इज इक्वल टू, आय होप तो लॉ तुम्हाला माहिती असेल,
ग्रैविटेशनल लॉ. ओके सेम कुलोम्स लॉ पण त्याच ह्याचा आहे, फक्त इथे आपण मासेशी डील करतो, इथे आपण कोणाशी डील करतोय, चार्जेसशी डील करतो. ओके सो हा आहे कुलोम्स लॉ इन स्केलार फॉर्म. कधी कधी कुलोम्स लॉ इन वेक्टर फॉर्म ही सुद्धा कन्सेप्ट विचारली जाते, एक मार्क साठी विचारलं जाईल, अदरवाईज त्याचा जास्त काही इम्पॉर्टन्स नाही. राईट द कुलोम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. सो कन्सिडर द टू चार्जेस प्लस क्यू वन अँड दिस इज द सेकंड चार्ज प्लस क्यू टू, आणि यांच्यामधलं जे सेपरेशन आहे मॅग्निट्यूड ते किती आहे आर. सो हा चार्ज या चार्जवरती फोर्स एक्झर्ट करणार, तसंच प्लस क्यू टू चार्ज याच्यावरती सुद्धा फोर्स एक्झर्ट करणार. सो हा फोर्स लिहिला जातो एफ टू वन बार, आणि या बाजूचा फोर्स लिहिला जातो एफ वन टू बार. व्हॉट इज मीन बाय एफ टू वन बार? फोर्स ऍक्टिंग ऑन सेकंड चार्ज ड्यू टू द फर्स्ट चार्ज, दुसऱ्या चार्जवरती पहिल्या चार्जनं एक्झर्ट केलेला फोर्स. एफ वन टू बार म्हणजे काय? पहिल्या चार्जवरती दुसऱ्या चार्जनं एक्झर्ट केलेला फोर्स, तो या डिरेक्शनमध्ये असणार आहे. सो तुमच्या लक्षात येईल इथे दोनही फोर्सेसचं मॅग्निट्यूड सेम असणार आहे. तुम्हाला स्केलर आणि व्हेक्टर सरांनी सुरू केला असेल, दुसरा चॅप्टर सुरू केला असेल सेक्शन फर्स्ट मध्ये, तिथे स्केलर आणि व्हेक्टर तुम्हाला आहे. सो मी इथे एक्सप्लेन करत बसणार नाही. ह्या दोघांचंही मॅग्निट्यूड सेम असेल, फक्त त्यांच्या डायरेक्शन्स ह्या एकमेकांना कशा आहेत तर अपोजिट आहे. ओके सो हे बरोबर नाही आहे, मीन्स ह्यांच्या डिरेक्शन्स ह्या एकमेकांना कशा आहेत, एक्झॅक्टली अपोजिट आहेत. सो या फोर्सेसला बोललं जातं म्युच्युअल फोर्स. म्युच्युअल फोर्स म्हणजे काय असतं? तर त्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे पण त्यांचं डायरेक्शन कसं आहे, अपोजिट आहे. सो कुलोम्स लॉ वेक्टर फॉर्म मध्ये मेन्शन करताना तुम्हाला फॉर्म्युलेज यूज करावे लागतात. सो मी फक्त तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड तो फॉर्म्युला सांगते, बाकीच्या एक्सप्लेनेशनसाठीची आपल्याला गरज नाही. ओके सो एफ वन टू बार इट इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो क्यू वन Q2 upon, okay, and it is R cube into R cap, okay. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही चालेल. आपण फक्त एक युनिट वेक्टर कन्सिडर करूयात या बाजूला, जो आहे R cap और R bar. R2 minus R1 bar वगैरे पण घेऊ शकतो, फक्त तुम्ही हा फॉर्मॅट जो आहे तो लक्षात ठेवू शकता. ओके सो आज इथेच थांबूयात, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बाकीच्या प्रॉपर्टीज पाहूयात. थँक्यू.